आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, काय नेमकी तुमची मागणी आहे? जे 1-4 ते 5 दिवसापासून प्रकल्प कार्यालय यावं या ठिकाणी जे संबंधित जो माहिती अधिकाराचा जो व्यक्ती आहे तो उपोषणाला बसलेला आहे, त्याचा समन्वय आहे की विद्यापीठ परिसरामध्ये जे शासकीय आदिवासी मुलांचं जे वसतिगृह आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे टँकरद्वारे जे पाणीपुरवठा करण्यात येतो त्या टँकर पाणीपुरवठ्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। तर आमचं असं म्हणणं आहे की माननीय जिल्हाधिकारी साहेबांना त्यांनी निवेदन दिलेलं होतं त्याच्यावरती कमिटी स्थापन झालेली आहे आणि ज्या कमिटीमध्ये चौकशीसुद्धा झालेली आहे आणि चौकशीचा रिपोर्ट यायचा बाकी आहे। रिपोर्ट आल्यानंतर जे काही रिपोर्ट येईल चौकशी अंती तर तो आम्हाला मान्य असेल आणि त्याच्यात आम्ही जर दोषी आढळलो तर प्रशासन आमच्यावरती जे कारवाई करण्यास तयार असेल ते आम्हाला मान्य असेल। काय कशा पद्धतीने भ्रष्टाचाराचा आरोप केला? त्यांचं असं की यापूर्वी त्यांना जळगाव शहरातील सिद्धार्थ वसतिगृह आहे त्या ठिकाणी त्यांना पाण्याचा ठेका देण्यात आलेला होता, पुरवठा ठेका देण्यात आलेला होता। त्यानंतर शासनाने आरो प्लॅन उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांचा ठेका तो बंद करण्यात आला। त्यांच्या आकांक्षापोटी त्यांना वसतिगृह विद्यापीठ या ठिकाणी पाणीपुरवठ्याचा ठेका हवा असल्यामुळे तो काही कागदपत्र अपूर्ण राहिल्यामुळे त्यांना तो देण्यात आला नाही। जे प्रोसेसमध्ये जे ठेकेदार आहेत त्यांनी कागदपत्र व्यवस्थित सादर केल्यामुळे त्यांच्या याचा ठेका मंजूर झाला। तर यांना तो त्याचा राग आहे किंवा मला जो ठेका मिळालेला नाही तर त्यांनी त्रस्त माहितीच्या अधिकारामध्ये 5-6 वेळा त्यांनी माहिती मागवलेली आहे आणि ती संपूर्ण माहिती आम्ही त्यांना दिलेली आहे, तरी त्याच्यावर ते समाधानी नाही आहे। तरी 4 ते 5 दिवसापासून प्रकल्प कार्यालय यावं या ठिकाणी बसले उपोषणाला बसलेले आहे आणि प्रशासन गृहपाल यांना वेठीस धरून की चौकशीच्या अगोदरच यांना निलंबन करा, यांच्या बदल्या करा अशी ठाम त्यांची भूमिका आहे। पण आमचं असं म्हणणं आहे की जो रिपोर्ट येईल अहवाल येईल शासनाचा त्या रिपोर्टनुसार आमच्यावरती ही कारवाई झाली पाहिजे। कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय की उपोषण करून अधिकाऱ्यांवर प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न होतो? तर त्याच्यामध्ये आमच्यावर आम्ही पूर्ण प्रेशरमध्येच आहोत। आमचे जे प्रकल्प अधिकारी सुद्धा प्रेशरमध्ये आहेत, कर्मचारी प्रेशरमध्ये आहेत आणि आमची अशी मानसिकताच नाही राहिली, कारण हा जो त्रस्त जो आहे जो उपोषणाला बसलेला आहे करण सोनवणे याची दहशत, याची दादागिरी, ऑफिसमध्ये येऊन दमदाटी करणे, मी आदिवासी आहे माझं काहीच होणार नाही, मी जेवढं सांगतो तेवढे मला कागदपत्र तुम्ही द्या, नाही दिले मी मुलांना भडकवणार, तुमच्या विरोधामध्ये आंदोलन करायला सांगणार, तुम्हाला बदल्या करणार, तुम्हाला सस्पेंड करणार, अशा पद्धतीचे त्यांचे कारस्थान सुरू असते। काय तुम्ही काय मागणी करणार आहे तुम्ही? आमची सर्व कर्मचाऱ्यांची ही मागणी राहील की माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी जी समिती स्थापन केली आहे त्यांच्या रिपोर्टमध्ये जर काही कोणी दोषी आढळलं त्याच्यावर नियमाप्रमाणे, शासकीय नियमाप्रमाणे जी काही कारवाई होईल ती आम्हाला मान्य राहील। त्याचप्रमाणे वारंवार असं उपोषण करून प्रशासनाला शासनाला वेठीस धरणे हे आम्हाला तरी मनाला नाही पटत आणि हे अतिशय चुकीचे प्रकार होत आहेत। तर असं करणाऱ्या व्यक्तीवर सुद्धा माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी योग्य तो कारवाई ही निश्चित केली पाहिजे, ही आमची एक सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने एक मागणी राहील। आज तुम्ही निवेदन द्यायला आले जिल्हाधिकाऱ्यांना, काय मागणी आहे निवेदनात? आमची मागणी हीच आहे की माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या समितीचा जो काही अहवाल असेल जर कारवाई झाली तर आम्हाला सुद्धा मान्य राहील की चुकून आमच्या जर काही झालं असेल आम्ही तर जी काही कामं करतो आहे ती एक नियमानुसार आणि शासनाने ठरवून दिलेल्या GR प्रमाणे करतो आहे आणि त्यामध्ये जर काही त्रुटी असल्यास आम्हाला निश्चितच पनिशमेंट झाली तरी आम्ही त्याला सामोरं जाण्यास तयार आहोत। परंतु असं बेकायदेशीररित्या उपोषण करून प्रशासनाला वेठीस धरणे हे अत्यंत चुकीचं आहे आणि यांना कर्मचाऱ्यांना निलंबित करा, कोणत्याही चौकशीच्या आधीच हे असे मत मांडणे, उपोषण करणे, पूर्ण प्रशासन कर्मचारी यांना वेठीस धरणे, आमच्या आदिवासी विकास विभागाची व कर्मचाऱ्याची बदनामी करणे हे अत्यंत चुकीचा प्रकार आहे। यावर माननीय जिल्हाधिकारी महोदय निश्चितच योग्य ती कारवाई करतील आणि आम्हाला पूर्ण प्रशासनावर विश्वास आहे, आम्ही केलेल्या कामावर सुद्धा आमचा विश्वास आहे। थँक्यू। सर मग सर मग सर।